राज्यातील सर्वात मोठी कृषी उलाढाल असलेली ही नाशिक जिल्हा बँक. या बँकेत नोटबंदीपासून पुढच्या दिवसात सेव्हिंग खात्यात तब्बल 270 कोटी रुपये जमा झाले. करंट डिपॉझिट 21.5 कोटी जमा झाली तर व्यापाऱ्यांनी 5.34 कोटी रुपये जमा केले. कर्जापोटी केवळ 4.80 कोटी रुपये असे एकूण 307 कोटी रुपये जमा झाल्यानं रिझर्व्ह बँकेने उलाढालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या प्रकाराची सीबीआर मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 1000 आणि 500 नोटा होत्या त्या बदलून घेऊन जिल्हा बँकेमध्ये मोठा गोंधळ केलेला आहे आणि म्हणून त्यांची चौकशी आता रिझर्व्ह बँक करीत आहे. रिझर्व्ह बँकेच्या चौकशी करून ज्यांनी हा घोटाळा केला किंवा ज्यांनी ह्या नोटा बदलून घेतल्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जिल्ह्यातील 225 शाखांत 250 कोटी रक्कम जमा झाल्यानं अनेक छोटे मोठे अधिकारी अडचणीत येणार आहेत. काही संचालकांनी 30-40% रक्कम घेऊन काळ्याचे पांढरे केल्याचं बोललं जात आहे. या बँकेने मात्र सर्व व्यवहार योग्य रीतीने पार पाडल्याचा निर्वाळा दिलाय. त्याच्याकडे जसे पैसे येते त्यांनी भरलेले आहे, त्याचे सर्व अकाउंटिंग हे आपल्या बँकेकडे उपलब्ध आहे आणि ते कोणीही येऊन कधीही चेक करू शकतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काही गडबड होण्याचा प्रश्नच येत नाही. पण जिल्ह्यातील 213 शाखेतून आपली जी समरी होती ती 6 वाजेच्या आत येत असते. 6 वाजेनंतर आपण जो निर्णय घेतलाय केंद्र शासनाने रिझर्व्ह बँकेने त्यामुळे आपल्या समरीमध्ये बदल करण्याचा प्रश्नच येत नाही. रिझर्व्ह बँकेसोबतच आता कॅग आणि आयकर विभाग या सर्व खात्यातील व्यवहारांची चौकशी करणार आहे. नव्या नियमांप्रमाणे दोषी असलेल्यांना 7 वर्षाचा कारावास होऊ शकतो. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.